श्रीमती सीमाताई हिरेल। सन्माननीय अध्यक्ष महोदय, लक्ष वेदी क्रमांक 2, 26 नोव्हेंबर 2021 रोजी नाशिक मधील सातपूर भागातील भारतीय जनता पार्टीचा कर्तव्य तत्पर असलेला आणि मराठा मोर्चातील सक्रिय कार्यकर्ता असलेला अमोल इगे याची निर्घृण हत्या करण्यात आली। प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ते यांचा समन्वय साधून संघटित ठेवणारा उत्साही कार्यकर्ता ज्याच्या जाण्याने संपूर्ण नाशिक शहर हे हादरले आहे, हळहळले आहे। अध्यक्ष महोदय, भारतीय जनता पक्षाच्या कामगार संघटनेतून कामगारांना काढून राष्ट्रवादीची युनियन स्थापनेच्या वादातून भाजपा मंडळ अध्यक्ष अमोल इगेची हत्या झालेली आहे। आरोपी विनायक उर्फ विनोद बर्वे हा आहे हे माहीत असताना देखील आरोपीला अटक करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना जवळपास 3 तास ठिय्या आंदोलन सातपूर पोलीस स्टेशनच्या बाहेर द्यावे लागले आणि 24 तासात आरोपी पकडण्याचे आश्वासन ज्यावेळेला पोलिसांनी दिलं त्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आलेलं आहे। अध्यक्ष महोदय, अमोल इगेने संबंधित आरोपीच्या कारवायांबद्दल आणि धमकीबद्दल सातपूर पियांना स्पष्टपणे वारंवार सूचित केलेलं होतं आणि लेखी अर्ज सुद्धा त्या पोलीस स्टेशनला दिलेला होता। याकडे पिया यांनी त्यांच्यावर वरिष्ठांचा दबाव असल्याने काहीही कारवाई केली नाही आणि त्यामुळे गुन्हेगाराचे धाडस हे बळावलेले आहे। अध्यक्ष महोदय, संबंधित गुन्हेगाराची तडीपाराची फाईल तयार असताना पोलीस डिपार्टमेंटने कोणाच्या दबावामुळे सही केलेली नाही? छोटे छोटे 2-3 प्रश्न विचारते। तुम्ही माहिती देताय चांगली, परंतु त्याच्या अनुषंगाने उत्तर विचारते केलेली नव्हती। ही बाब देखील महत्वाची आहे। केवळ पोलीस व्यवस्थेच्या अकार्यक्षमतेचा बळी ठरलेला अमोल इगेला न्याय मिळेल का? नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी, दिवसेंदिवस वाढत असलेले चेन स्नॅचिंग, लुटमार आणि 5 दिवसात जवळपास 3 खून झालेले आहे। मोठ्या प्रमाणात या घटना वाढत असल्यामुळे नाशिककरांमध्ये खूप भीतीचं, दहशतीचं आणि संतापाचं वातावरण आहे। त्यामुळे या वाढत्या गुन्हेगारीला आळा बसेल का? अध्यक्ष महोदय, संबंधित आरोपीला जरी अटक केलेली असली तरी खरे सूत्रधार या आरोपीच्या मागे कोण आहेत त्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई होईल का? असा या निमित्ताने माझा प्रश्न आहे।